माझं नाव अमित पाटील, मी राहायला विट्याला असतो. मीही देखील सर्व्हिसला इस्लामपूरला आहे. तर माझा मुलगा आत्ता 5.5 वर्षाचा आहे. तर आम्हाला 3 वर्षापासून आम्हाला त्यामध्ये जाणवू लागलं की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तो बोलू शकत नाही. म्हणजे बाकीची मुलं जे ॲक्टिव्हिटी करतात त्याच्या तसं ह्या ॲक्टिव्हिटी करत नाही हे आम्हाला जाणवू लागल्यानंतर आम्ही तिथल्या दवाखान्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दावलं. परंतु त्यांनी सांगितलं ऑटिझम आहे म्हणून, ऑटिझम आहे म्हणून सांगितल्यानंतर त्यावरची आम्ही औषधं पण घेतली. त्याने जास्त काही फरक नाही पडला. त्यानंतर मला असंच आमच्या एका शाळेमध्ये एक स्वयंपाकी म्हणून काम करणारी होती. तर त्या स्वयंपाकीने त्यांचा मुलगा बोलत नव्हता, तर त्यांनाही सांगितले की आम्ही औषध घेतल्यानंतर 1-2 महिन्यामध्ये त्याला चांगला फरक पडला आहे. तर त्यांच्या त्या मुलाकडे बघितलं आणि तो फरक जाणवला आम्हाला. मग त्यानंतर आम्ही देखील आमच्या मुलाला घेऊन मग गेल्या वर्षी या ठिकाणी तर आलो आम्ही महाबळेश्वरमध्ये. तर त्यानंतर आम्ही पहिला औषध घेतली. औषध घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसामध्येच त्यांचा आम्हाला फरक जाणवू लागला. मग त्यानंतर परत सेकंड टाइम आम्ही जायला आलो, त्याच्यानंतर परत आम्हाला 20% फरक जाणवला. आणि म्हणजे आम्हाला असं खरं वाटत नाही की अजून त्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो एवढ्या औषधामुळं. फक्त डेंटॉनिकसारख्या गोळ्या आहेत त्या औषधामुळं आणि एक पावडर एक टाइम त्या खायला देतात, तर त्याच्यामुळं एवढा फरक जाणवेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. असा मिरॅकल फरक यामध्ये जाणवा लागलेला आम्हाला. आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे बिंदास पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमचं बाळ एकदम क्लिअर होऊन जाईल.